रमेश गौतम पाटिल, श्री भरत हरि पाटिल, श्री चंद्रकांत हीरा म्हात्रे, श्री पंढरीनाथ बाळू म्हात्रे, श्री शालिक कमळू पवार, श्री मदन म्हात्रे, श्री दीपक रतन पाटिल, श्री अभिमन्यू गोविंद पाटिल, श्री दत्ता हरि शेलार, श्री मयुरेश महेंद्र साळुंखे, श्री बाळकृष्ण विठ्ठल पाटिल, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री राजेश ठाकूर. इतर सहकार्य: श्री अंकुश नेर्या शेलार, श्री अनंता श्रीपद पाटिल, श्री विनोद पवार, कुमार करण गणेश पाटिल, श्री निलेश मगन पाटिल, श्री कैलास विष्णु पाटिल, श्री अनिल चंद्रकांत म्हात्रे, श्री गैनीनाथ बाळाराम पाटिल, श्री गोकुळ वसंत पाटिल, श्री मोहित गजानन शेलार, श्री अनंता पदू पाटिल, श्री पवन श्रावण पाटिल आणि श्री नीलकंठ पदू पाटिल. देणगीदारांच्या लिस्टमध्ये जर कोणाचे नाव चुकून राहिले असेल तर क्षमा असावी. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्वांचे लाडके आमदार राजूदादा पाटील यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने होत आहे, तर राजूदादा पाटलांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन सन्मानाचा स्वीकार करावा. हॅलो हॅलो. हॅलो. गावदेवी मंदिराची सजावट ज्यांनी केलेली आहे, सुंदर अशा प्रकारचं फुलांनी त्यांनी मंदिर सजवलेलं आहे, तर खिडकाळेश्वर फुल भांडार आणि जे पण आपले हार विकणारे जो काही विभाग आहे त्यांनी या ठिकाणी यावे, त्यांचाही सन्मान ग्रामस्थांच्या वतीने होणार आहे. दुकानवाले सगळे जे आहेत त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, त्यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. त्याचप्रमाणे जे काही आपला आचारी विभाग आहे, ज्यांची नावं आपण आता वाचली, ज्यांनी स्वादिष्ट असं जेवण तयार केलेलं आहे, त्या आचार्यांनी सुद्धा या ठिकाणी
स्टेज वर यावे त्यांचाही सन्मान ग्रामस्थांच्या वतीने होत आहे।